नमस्कार मैत्रिणीनो, छाया किचन मध्ये मी छाया तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे पालक पनीर। नवरात्रीचा आज सातवा दिवस आहे, रंग आहे भगवा। तर मी आज उपासाचं नाही काय बनवते, मी आज आले माझ्या चुलतीकडे, माझ्या काकीकडे। माझ्या भाच्यांना आज खाऊ वाटते पालक पनीर, म्हणून माझी काकी बोलली आज तू तुझ्या हातने पालक पनीर बनव। तर मी आज भाच्यांना माझ्या पालक पनीर देणार आहे बनवून। त्यासाठी साहित्य सांगते, पालक मी शिजवून घेतलेला आहे, जास्त गाळ नाही केलेला। आपला पालक मिक्सरला वाटून घ्यायचा आहे, पनीर आणि हे पालकाच्या भाजीतलं पाणी आहे, हे आपण फोडणीसाठी ठेवलेलं आहे। आणि फोडणीसाठी लागणारं साहित्य जिरं, लसूण, कढीपत्ता आणि अद्रक बारीक चिरून घेतलेली आहे, चवीनुसार मीठ, तेल, मिरची पावडर, अद्रक लसूण पेस्ट, पनीर मसाला, मॅगी मसाला, धणा पावडर, जिरा पावडर, सुक्क खोबरं, लसूण, कांदा, टमाटर, कढीपत्ता आणि कोथिंबीर। आपल्याला ह्या सगळ्याचं वाटण करायचं आहे आणि पालक मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। तर चला आपण पालक पनीरला सुरुवात करूया। पनीर घेते मी, आपल्याला पनीर फ्राय करून घ्यायचंय तव्यामध्ये। पनीर घेतलेलं आहे, पनीर मध्ये टाकूया आपण चवीनुसार मीठ, धणा पावडर, जिरा पावडर, थोडीशी मिरची पावडर। आता हे पनीर आपण पूर्ण असं मिक्स करून घेऊया। असा मसाला लावून आपण पनीर फ्राय केलं की टेस्ट खूप छान लागते। आता आपण हे 5 मिनिटं ठेवूया, तोपर्यंत मसाला वगैरे वाटून घेऊया आणि मग हे पनीर आपण तव्यावरती हलकं हलकं फ्राय करायचंय, जास्त फ्राय नाही करायचं। पालक मिक्सरला वाटून घेतलाय, मसाला वाटून घेतलेला आहे, पनीरला मसाला लावून घेतलेला आहे आणि चला आता आपण पालक पनीर बनवायला गॅसकडे जाऊया। कढई मी गरम करायला ठेवलीये, कढईत आपण तेल टाकूया। कढई मग तेल टाकलेलं आहे कढईमध्ये, मस्त तेल गरम होऊ देऊया आपण, मग आपण ह्याच्यामध्ये तडका टाकूया। आपण ह्याच्यामध्ये टाकूया जिरा, जिरा मस्त तडतडू देऊया तेलामध्ये। जिरा चांगलं गरम झालेलं आहे, आपण टाकूया लसूण, लसूण लाल होऊ द्यायचा। गॅस फास्टच ठेवतेय, आपला सगळा मसाला फास्ट गॅस वरती फ्राय करायचा आहे। लसूण चांगला लाल झाला की आपण टाकूया मग अद्रक। लसूण मस्त लाल झालेला आहे, बारीक चिरलेली अद्रक टाकूया। आता टाकूया आपण कढीपत्ता, गॅस कमी करूया। हा चांगला, आता हा मसाला आपला फ्राय झालेला आहे तेलामध्ये। आपण हा मसाल्याचं जे वाटण केलेलं आहे हा मसाला तेलामध्ये टाकूया। हा मसाला तेल सुटेपर्यंत आपण चांगला फ्राय करून घ्यायचा आहे। हे बघा, मसाला मस्त आपण तेल सुटेपर्यंत फ्राय करायचा आहे। सगळा कच्चा वास त्याचा गेला पाहिजे मसाल्याचा। अशा प्रकारे आपण सगळा मसाला फ्राय करून घेऊया। हे बघा, मसाल्याला मस्त तेल सुटलेलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये टाकूया अद्रक लसूण पेस्ट, 2 मिनिटं मस्त फ्राय करून घेऊया। सगळे अद्रक लसूण पेस्ट आपण ह्यात मिक्स करायची आहे। आता आपण ह्याच्यात टाकूया जिरे पावडर 1 चम्मच, 1 पॅकेट मी मॅगी मसाला घेतला होता ते टाकूया, 1 चम्मच टाकूया आपण धणा पावडर, पनीर मसाला घेतला होता 2 पॅकेट पनीर मसाला टाकूया आणि मिरची पावडर, तुम्हाला जसं तिखट हवं तसं तुम्ही मिरची पावडर घ्या। मी ह्याच्यामध्ये 2 चम्मच मिरची पावडर टाकते, तसं काही जास्त तिखट करायचं नाही मुलांना खायचंय म्हणून। आता हा सगळा मसाला एक जीव होईपर्यंत आपण फ्राय करून घेऊया।
आणि 5 मिनिट आपण हा मसाला झाकून ठेवूया, म्हणजे वाफेवरती सगळा मसाला एकजू फ्राई होईल आपला। तोपर्यंत आपण एका साइडला पनीर भाजून घेऊया। कढई मी गरम करायला ठेवली आहे, लोखंडाची कढई आहे, खूप भारी कढई आहे ही। ह्याच्यामध्ये पटकन जेवण होतं। ह्याच्यामध्ये थोडे टाकूया आपण एक चम्मच तेल आणि पनीर। पनीर आपण हलकं हलकं तेलामध्ये फ्राई करून घ्यायचं आहे। आपण ह्याचा सगळा मसाला लावून ठेवला होता। आपला एका साइडला मसाला पालक पनीरसाठी फ्राई होतोय, त्याच्यामध्ये आपण थोडं 5 मिनिटं फक्त पनीर फ्राई करून घ्यायचं। खूप भारी लागतं पालक पनीर, करून बघा एकदा तुम्ही। थोडी मेहनत आहे पण खायला भारी आहे। हे बघा मसाल्याला मस्त तेल सुटलेलं आहे। बघा झाकून ठेवलं होतं आपण 5 मिनिटं। आता हा एक जीव करून घेऊया पूर्ण मसाला आपण। हा आपला मसाला तयार आहे। आता आपण ह्याच्यामध्ये टाकूया चवीनुसार मीठ। पूर्ण एक जीव करून घेऊया मसाला। आता गॅस थोडा फास्ट करूया। बघा मसाला एकदम मस्त फ्राई झालेला आहे। आता आपण त्याच्यामध्ये टाकूया वाटलेला पालक। आपण जे पालकाचं पाणी बाजूला काढलं होतं तेच ह्या याच्यामध्ये आपण टाकून देऊया, म्हणजे वेगळं पाणी टाकण्याची गरज नाही आहे। आता हा सगळा मसाला पालकमध्ये आपण एकजीव करून घेऊया। एका साईडला पनीर आपलं फ्राई होतंय बघा। ह्याच्यामध्ये थोडं अजून पाणी ॲड करते मी। जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही बनवायची भाजी आपल्याला। आता ह्याला आपण मस्त एक उकळी येऊ देऊया। पनीर पण फ्राई आमटीला बघा मस्त उकळी आलेली आहे। आपण जे पनीर भाजून घेतले फ्राई करून घेतलेलं आहे ते आता आपण ह्याच्यात ऍड करूया। आणि गॅस चालूच ठेवायचा जरा 5 मिनिटं, म्हणजे पनीरचा पूर्ण फ्लेवर त्याच्यामध्ये आला पाहिजे भाजीमध्ये। 5 मिनिटं आपण त्याच्यावरती झाकण ठेवूया, म्हणजे पनीरचा सगळा पालकामध्ये फ्लेवर उतरेल आणि आपला पालक पनीर तयार होईल। 5 मिनिटं आपण झाकण ठेवलं होतं। भाजीला मस्त उकळी आलेली आहे। आपला पालक पनीर तयार आहे। गॅस बंद करूया। आता मी एका बाउलमध्ये पालक पनीर काढून घेते। मैत्रिणीनो आपलं हे पालक पनीर तयार आहे। आता आपण ह्याच्यावर टाकूया थोडी कच्ची कोथिंबीर। आणि सॉरी मगाशी मी तुम्हाला अमूल बटर दाखवायचं विसरली होती, तर अमूल बटर आपण ह्याच्यामध्ये एक चम्मच टाकूया। ह्याने फ्लेवर खूप भारी देतो आणि पालक पनीर खूप टेस्टी लागतो। तर तुम्हाला माझी पालक पनीरची रेसिपी कशी वाटली मला प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा। जेवढं जास्त होईल तेवढं शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा माझ्या चॅनेलला। परत आपण उद्या भेटूया नवीन रेसिपीसहित। थँक्यू।